लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कोरोनाच्या या संकट काळात महाराष्ट्र भरामध्ये शिक्षण जे दिलं जात आहे ते सगळीकडे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे आणि तरी सुद्धा महाविद्यालय असतील विद्यालय असतील हे पालकांकडून विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी वसूल करतात आणि म्हणून या विरोधात निदर्शन करत निषेध करत आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली की आपण या विषयामध्ये विद्यार्थ्यांना दिलासा दिला पाहिजे आणि त्यांच्याकडनं पूर्ण फी न घेता फी मध्ये सूट दिली पाहिजे कपात केली पाहिजे। आम्ही राज्यपाल महोदयांना भेटलो त्यांच्याकडे मागणी केली आणि नागपूर विद्यापीठामध्ये आम्ही संघर्ष केला मागणी केली आमच्या मागणीला यश मिळालं आणि त्या ठिकाणी फी मध्ये कपात करण्याचा निर्णय नागपूर विद्यापीठाने जाहीर केला। आता या महाराष्ट्र भरातल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक सुखद बातमी या ठिकाणी आहे की नागपूर विद्यापीठाच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीमुळे प्रयत्नांमुळे त्याचा रेफरन्स देत आज आपल्या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी सुद्धा एक ट्विट केलंय त्याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना फी विषयामध्ये दिलासा देणार असल्याचं वक्तव्य केलेलं आहे। किती सूट मिळेल याचा निर्णय ते उद्या जाहीर करणार आहेत पण किमान या विषयामध्ये सूट नक्की मिळेल 2021-22 साठीची ही सूट असणार आहे असा निर्णय त्या ठिकाणी त्या ट्विटमधून त्यांनी जाहीर केलेला आणि म्हणून ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीचा आपण विचार केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आपलं अभिनंदन करतो आणि याच निमित्तानं आपल्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना सुद्धा विनंती करतो की ज्या पद्धतीनं महाविद्यालयांसाठी आपण पॉझिटिव्ह विचार करताय आपण विद्यालयांसाठी सुद्धा हा विचार केला पाहिजे हा एक विषय आम्ही या ठिकाणी मागणी करतोय आणि दुसरा विषय की या ठिकाणी आपण 21-22 साठी या कपातीचा विचार करताय पण हीच कपात आपण सन 2021 साठी सुद्धा लागू करावी अशी सुद्धा मागणी भारतीय जनता युवा मोर्चाकडून आम्ही करतोय।